मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी युवराज मोहिते आपलं स्वागत करतो शेती हा महाराष्ट्राच्या दृष्टीने कणा महत्त्वाचा विषय आहे आणि शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन दूध दुद, आणि दुग्ध विकास हे महत्त्वाचे असे अंग आहेत या दृष्टीने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांना साहेब आपलं हार्दिक स्वागत नमस्कार मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की देशामध्ये काही दिवसांपूर्वीच गोवंश हत्याबंदी झाली आणि भाकर जनावरांचाही प्रश्न आला असे अनेक प्रश्न आहेत आज या सगळ्या प्रश्नाला धरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे त्यांची जी मागणी आहे त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे आजपर्यंतच्या सरकारमध्ये कुठलंही सरकार असू द्या त्यात गोशाळेबद्दल एक रुपयाचं देखील प्रावधान नव्हतं पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपा आशीर्वादामुळं मी महाराष्ट्रामध्ये चौतीस कोटी रुपये आम्ही भाकड जनावरांच्या गोशाळेसाठी अनुदान देण्याचा फैसला घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यात आम्ही प्रत्येक शाळेला एका जिल्ह्यात असं चौतीस जिल्ह्यात चौतीस कोटी रुपये वाटलं म्हणजे शेतकऱ्याला भाकड जनावरं सांभाळणं शक्य नाही त्यासाठी आम्ही त्याची सोय राज्य सरकारच्या वतीनं केलं आज सत जनावरांचा प्रश्न उपस्थित होत असताना मी आपल्याला एवढंच नमूद करतो की शेतकऱ्यांना चारा हा परवडत नाही म्हणून चारायुक्त शिवार नावाची नवीन योजना राज्य सरकारनं आणली आणि त्यामुळं शेतकऱ्याला जो गोदरेजचा चारा घ्यायचा आहे विकत त्याच्यापेक्षा कमी दरात आपण चारा कसा राज्य सरकार देईल असं पन्नास टक्क्याच्या अनुदानाच्या स्कीम देखील आम्ही आणल्या आणि त्यामुळं भाकड गाई किंवा श गाई दुधाळ जनावरांचा प्रश्न बऱ्यापैकी सोडण्यासाठी आम्ही सक्सेस झालेला आहे भाकड जनावरांचं जे काही गोशाळा आहेत तर या गोशाळांच्या दृष्टीने सरकारने काही धोरण आखतं गाईच्या गोमूत्रापासून कॅन्सर बरा होऊ शकतो असं देखील आम्ही इनोव्हेशन करण्यासाठी त्या शेतकऱ्याला प्रोत्साहन केलेलं आहे नंतर परत ना बाम म्हणा आयुर्वेदिक काही तयार होतं आहे का ह्याच्यासाठी देखील आम्ही इनोवेशनच्या दृष्टीनं त्या शाळेंना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये आम्ही गोवर्धन गो शाळा म्हणून शाळेसाठी स्कीम आम्ही दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये दुधाच्या दृष्टीने ऑपरेशन फ्लड वगैरे असे अनेक कार्यक्रम आजवर झालेले आहेत आज नेमका शेतकरी आणि पशुधन या संदर्भामध्ये काय धोरण आपलं आहे आज या दुधाच्याबद्दल महाराष्ट्र राज्य भारतातलं असं राज्य आहे की सहा महिन्यात तीनदा दर वाढवला आम्ही गाईच्या एका लिटरला तीन पाचला आठ पाचला सत्तावीस रुपये केला आणि म्हशीला छत्तीस रुपये केला पण दुर्दैव जागतिक बाजारमध्ये पुदाराच्या पावडरचे दर पडल्यामुळं ते दर देणं त्यांना परवडणार नाही तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही संघांना नोटीस पाठवले एकोणऐंशी अन्नवे की सत्तावीस प्रमाण द्या आजही राज्य सरकार शक्तीच्या ब्रँडला सत्तावीस रुपयेप्रमाणे आणि छत्तीस रुपयेप्रमाणे लिटरला दर देते आहे पण महाराष्ट्रामध्ये एक कोटी तीस लाख लिटर डेली दूध तयार होतं आहे आणि त्या दुधाचं कन्जम्पशन वाढलेलं आहे त्यामुळं पावडरचं दर पडत नाहीत म्हणून परवाच आम्ही निर्णय घेतला की प्रत्येक लि पावडरच्या मागं तीन रुपये प्रति लिटर आ आम्ही त्यांना अनुदान देण्यासाठी तेहत्तीस कोटी रुपये राज्य सरकारनं परवाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला त्यामुळं जे वीस संस्था आहेत पावडर बनवणाऱ्या कंपन्या सहा आहेत कॉपरेटिव्ह आणि चौदा आहेत ते प्रायव्हेट त्यांना आम्ही पावडर बनवली तर त्या शेतकऱ्यांचं दूध उचललं जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी सत्तावीस नाही पण पंचवीस रुपये तरी भाव मिळेल अशा लेवलच्या आम्ही राज्य लेवलच्या राज्य सरकारच्या वतीनं आम्ही हे केलेलं आहे आज शेतकऱ्याचं जर उत्पन्न वाढवायचं असेल जी डी पी वाढायचं असेल तर डेअरी सेक्टर आणि फिशरी सेक्टर हा इम्पॉर्टंट सेक्टर आहे म्हणून ह्याला राज्य सरकारच्या वतीनं आम्ही बढावा देण्यासाठी एकशे चाळीसवरून साडेसहाशे कोटी रुपयेपर्यंत बजेटाची तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेवढं जेवढं राज्य सरकारच्या वतीनं आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो आहे पशुपालकांना धीर देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करतो आहे भेकड जनावरांचा जो प्रश्न आहे आणि त्या दृष्टीनं सरकारवर जो बोजा पडतोय तर त्याला काही पर्याय शोधण्याचा आपल्याकडे चालला विचार आहे आमचा विचार चालला आहे की रोजगार हमी योजनेला जर त्या घरा शेतकऱ्याच्या महिलेला आणि पुरुषाला जर रोजगार हमी जर जोडला तर आपली गाय आणि मैस सांभाळताना त्या त्या फॅमिलीला काय होईल आपला रोजगार तरी कमीत कमी होईल दुसऱ्या दारात रोजगार मागायची गरज लागणार नाही आणि त्यामुळं रोजगार हमीच्या योजनेला जर ही गोपालन गोशाळा दुधाळ जनावराची स्कीम जर जोडली तर त्या शेतकऱ्याला डेफिनेटली राज्य सरकारच्या आणि तशा लेवलचं ना आम्ही देशात नाही पहिलं राज्य सरकार हे धोरण राबवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने भाकड जनावरांना काही पर्याय कारण सरकारवर आता बोजा पडलेला आहे पडल्याला नियम केल्यामुळे तर त्याला काही पर्याय शोधण्याचा आम्ही त्या भाकड जनावरांसाठी आनंदा स्कीम करणार आता गोशा चारायुक्त शिवार जलयुक्त शिवार आहे तसं चारायुक्त शिवार आणणार आहे चारा दिल्यामुळं चाऱ्याचा प्रश्न मिटल्यामुळं बरंच लोकांचा बोजा कमी पडणार आहे शेतकऱ्याला भाकड गाई का परवडत नाहीत तर त्याला चार्यावरतून विक त्याला दोन हजार वीस हजार रुपये तर विकू शकतोय पण विकायची काही गरज नाही त्याला चारा जर दिला तर त्याचं काम होऊन जाईल आणि त्याचं शेण आणि मलमूत्र मिळते त्यातून त्याला आयुर्वेदिक उभा करता येईल किंवा खत तरी उभा करता येईल कंपोस्ट खत बनवता येईल त्यामुळे त्या शेतकऱ्याची अर्थनीती कशी सुधरल भाकर जाय का का पडवत नाही शेतकऱ्याला तर त्याला त्याच्यापासून उत्पन्न काही नाही मग उत्पन्न कशामुळे नाही तर त्याला पशुखाद्य नाही पशुखाद्य जर आपण गव्हर्नमेंटच्या थ्रू दिलं तर त्यांना अडचण येणार ना बोजा वाटणार नाही ना त्यांना त्याच्या उलट खतापासून त्याला कंपोस्ट खत बनवता येईल आता आपलं धोरण जे आहे पशुखाद्य हे आपण फक्त जे गोशाळा की वैयक्तिक देतो आपण देतो आपण पन्नास टक्के स्कीम आणली नवीन आता आजपर्यंत एस आणि एसटी ला पंच्याहत्तर टक्के होती आणि ओपनला काहीच नव्हतं ओपनला पन्नास टक्केच्या दाय्यात आणला आम्ही कारण मेजॉरिटी हा बी समाज आहे त्याला शेती आहे त्याला गायी म्हशी आहे त्याला आधार नाही त्याला आपण लसीकरण देतो राज्य सरकारच्या वतीनं लाल खोकच्या माध्यमातून आपण त्यांना लस फ्रीमध्ये दे देतो आणि आता नवीन सिस्टम असं करतोय की आपण मोबाईल व्हेटरनरी सिस्टम आणतोय तीनशे शहाऐंशी मोबाईल व्हॅन आणतोय आपण एक मोबाईल व्हॅन सव्वीस लाखाची घेतोय की त्यात ते डॉक्टर जाईल एस एम एस जर तुमचा आला गाय आणि आजारी असेल तर आमची मोबाईल तुमच्या घरी जाणार आणि त्या गायीचं मैसेचं ऑपरेशन करणार तुम्ही काही देखील द्यायचं नाही शेतकऱ्यांना अशा किती अँब्युलन्स होता तीनशे शहाऐंशी अँबुलन्सला आम्ही परमिशन घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि जवळजवळ तीनशे एकावन्न तालुके आहेत पण एखाद्या तालुका जास्त रिमोट एरला हिल्ली साईड एरिया आहे हिल्ली साईड एरियात देखील जाता यावर म्हणून नवीन आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचं हे डिपार्टमेंट पशुवर्धन असं केलं की आयुषव केलं आम्ही mm -hmm. आयुष दवाखाने माणसाचे दवाखाने आयुषव mm -hmm. नाहीत परत जनावरांचे दवाखाने आयुष्य केले mm -hmm. आणि लोकवर्गणीतून केलं महाराष्ट्र सरकारच्या अर्थ खात्यावर बजेट न पडता लोकांचे पत्रकार आहेत काही पुढरे आहेत त्यांना मी सांगितलं की तुमचा आपला दवाखाना जर आपल्या जनावरांचा चांगला असेल तर तुम्ही कलर दिला पाहिजे थोडीशी वीट बांधून दिली पाहिजे असंही करून आम्ही एकसष्ट टक्के महाराष्ट्रातले दवाखाने हे आय एस ओ केले पशुसंवर्धन विभागाचे म्हणजे आता शेतकऱ्यांनी जनावरांना काही आजार झाला तर त्यांनी त्या ते अँब्युलन्सला फोन करायचा केला तर आमचा डॉक्टर तिथं अँब्युलन्स घेऊनच तिथे येणार आपल्या दारी सोस्वई मधल्या काळामध्ये असं होतं की दुधाळ जी जनावर आहेत त्यांच्या उपचाराचा प्रश्न खूप महत्वाचा होता बरोबर कारण ती उपचाराअभावी अनेक जनावर कधी जखमा होतात त्यांना त्यांना काय लागण झाले ते पण कळत नाही आणि दुर्गम भागात विशेषतः डॉक्टर पोचत नाही आज असं काय झालं की पंधरा ते वीस वर्षात जो रिटायर्ड डॉक्टर झालाय त्याच्यावर जागाच भरल्या नव्हत्या राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन की पहिल्या जुठला जवळजवळ दीड हजार डॉक्टर भरायला आम्हाला परमिशन मिळाली त्यामुळे डॉक्टरांची परमिशन चालली शंभर जागा आम्ही एम पी थ्रू भरले त्यामुळं लोकांची आता अडचण येणार नाही ना की ज्या शेतकऱ्यांना मोबाईल फोन जर केला तर आम्ही तिथं डॉक्टर त्यांच्या दारात पाठवण्याची सोय करू दुधाळ जनावरं जे आहेत ही शेतकऱ्यांना देण्यासाठी तुमची एक योजना आहे त्याचं वाटप आपण करतो तर या वर्षीची योजना काय होती गेल्या तीन चार वर्षामध्ये तुमच्या काळामध्ये या योजनेचे वैशिष्ट्य काय सांगाल काय झालं दुधाळ जनावरांचं जर वाटप केलं तर त्यामुळं आमच्या योजना होत्या प्रत्येक ज्या जिल्ह्यामध्ये काय करणार आपण एक दोनशे ते तीनशे लोकांना देणार आमचा विचार चाललाय की आता मागेल त्याला आपल्याला दुधाळ जनावर देता येत आहे का आणि राज्यामध्ये फक्त बारा तेरा जिल्ह्यालाच मिळायचं सात जिल्ह्यालाच मिळायचं आम्ही ही पासून योजना आणतो की चौथीच्या चौथीच जिल्ह्यात आपण हे दुधाळ गाई वाटप आणि म्हैशी वाटपाचा प्रोग्राम होतो एस सी एस टीला पण पंच्याहत्तर टक्के आणि ओपनला पन्नास पन टक्केच्या पन पन माध्यमात त्यामुळे दुधाचं प्रमाण वाढल आणि दुधाचं प्रमाण वाढल्यामुळं जर पशुपालनाचं मटण मतन, मटणाचं प्रमाण वाढल ह्या साऱ्याच गोष्टीचं हे होण्यासाठी आम्ही त्या नवीन योजना प्रत्येक जिल्ह्यातच राबवण्याचा गट वाटपाचं धोरण केलेलं आहे पण एकूणच दुष्काळ यावर्षी तसा नाही आहे चारा छावण्यांचा खूप मोठा प्रश्न येतो आणि त्याचा सगळा परिणाम हा दूध उत्पादनावर होतो आणि मग राज्यामध्ये दुधाची टंचाई होते या वर्षी काय परिस्थिती ह्या वर्षी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची टंचाई कमी नसल्यामुळं दूध हे एकशेच झालेलं आहे एक कोटी तीस लाख लिटर डेली दूध आहे त्यामुळे दुधाचा दुष्काळ नाही दूध हे अतिशय जास्त प्रमाणात आहे त्यामुळे दूध कमी नाही आणि चारा कमी नाही विशेष म्हणजे चाऱ्याचं देखील मुबलकता चांगली प्रमाणे चाऱ्याची उपलब्धता कशी केली आपण चाऱ्याची मग आम्ही काय केलं की नवीन चारायुक्त शिवार योजना आणल्यामुळं ठोंबे दिले आम्ही शेतकऱ्यांना आणि बांधावर लावलं तर त्यातून त्याचं उत्पन्न वाढतं आहे ज्या पडीक जमिनी आहेत फार्म हाऊस हो आहेत त्यात देखील ते लावायला संधी दिली आणि आम्ही काय करतोय आता नवीन योजना आणतोय चाऱ्याची की ग्रीन फाउडर बनवण्यासाठी हे हिरवा चारा हा सहा सहा महिने राहील असं रॅपर तयार करतो आहे आणि ते शेतकऱ्याला आम्ही देतो आहे माध्यमातून ह्या माध्यमातून त्यामुळं गाई म्हशींना दूध देखील वाढतंय चांगलं प्रोटीन्स युक्त चारा मिळतो त्या माध्यमातून मधल्या काळामध्ये परदेशी गायी जर्सी गायी याचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याच्या मग जो खर्च आहे तोही जास्त होता तर देशी वाण जे आहे देशी पशुधन आहे याचं संवर्धन करण्यासाठी आणि त्याचं अधिकाधिक वाढ व्हावी म्हणून सरकारने काही योजना हाती घेतली आणि आमच्या देशी गाई येतात कोकणात गवळालो आहे कोकण कन्या आहे तसं विदर्भात गवळवलं आहे कांदारी लाल कांदारी आहे मराठवाड्यामध्ये दे। परत ना देवणी आहे लातूरला खिलार आहे पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूरी आहे ह्याच्यासाठी आम्ही स्पेशल बजेट दिलं आणि त्या त्या भागात त्या त्यातलं आपलं देशी गाईचं वाण कसं वाढेल ह्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही राज्य सरकार तातवड्याला तर काल जवळजवळ दीड हजार पंधरा हजार गाई आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या घेतल्या सहवाल वगैरे ह्या गायी त्या माध्यमातून स्वतः एक प्रोडक्शन तयार केलं आणि त्याच्यावर सायंटिस्ट हे केले विशेष योगाने सात राज्याची लॅब देखील आपल्या राज्यात आहे देशातल्या सात राज्यांना मॉनिटरिंग करणारी लॅब पुण्यात आपल्या त्यामुळे आम्ही तिथं सायंटिस्ट चांगले आणले आणि पशुपालकाला आम्ही व्हॉट्सअपवरनं मेसेज देतो की कुठला डिसीज झाल्यावर काय केलं पाहिजे कसं हे केलं पाहिजे देशी गाई गोवंशीसाठी आम्ही राज्य सरकार स्वतःहून बढावा देत आहे आणि तशा नवीन नवीन योजना देखील आम्ही राज्य सरकारनं आणलेल्या आहेत कुपोषणाचा खूप मोठा प्रश्न राज्यात येतो तर माता आणि बालक यांना कुपोषण असतं यासाठी दुग्धजन्य पदार्थ हे त्यांना पुरवायला हवेत आणि या संदर्भातले अनेकदा ओरड होते किंवा अनेकदा मागणी केली जाते की कुपोषण जर थांबायचं असेल तर त्यांच्यासाठी हे खाद्य दिलं पाहिजे आम्ही काय केलं ग्रामविकास खातं आणि अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने पशुसंवर्धन दुग्धविकास दुख आणि मत्स्य विभागाची मिटिंग घेतली आज आम्ही अंडी माश्या मासे आणि दूध हे आदिवासी सेक्टरला माता माता विभागांना अंगणवाड्यांना इव्हन रेशनिंगच्या दुकानात सुद्धा हे पदार्थ मिळतील असा आम्ही कॅबिनेटचा ठराव पास केला त्यामुळं आपलं बरंच जवळजवळ वीस लाख लिटर डेली दूध आमचं गव्हर्नमेंटलाच जात आहे विशेष म्हणजे आणि आदिवासी जिल्हे ज्या ज्यात पालघर आहे नंदुरबार आहे गडचिरोली त्या जिल्ह्याला देखील आम्ही हे योजनेच्या माध्यमातून आम्ही सप्लाय करायचं धोरण ठरवलेलं आहे दुधग विकास करतानाच जो शेतकरी आहे जो दुधाच्या धंद्यात आहे आणि अनेकदा त्यांची अशी ओरड होती की वा भाव वाढून द्यावा तुम्ही आता म्हणलात की आम्ही भाव वाढवलेला आहे पण जागतिक स्तरावर भुकटीचं हे झालं तर या दोन्ही म्हणजे दूध आणि दुधाची भुकटी याच याबाबत शेतकऱ्यांना किंवा नुकसान कामा नये त्याची हमी आपण काय घेणार त्यासाठी राज्य सरकारने एक जसा शुगर प्राइस ऍक्ट कंट्रोल रूल आहे तसा आम्ही प्राविडंट फंड काढण्याचा प्रयत्न करतो दुधासाठी ज्यावेळेस लीन पिरियड असेल दुधाचे दर पडतील त्यावेळेस काय करणार आम्ही जो फंड तयार करणार आहे मिल्क फंड मिल्क प्रोडक्ट त्या फंडातून आम्ही त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचा विचार करतोय परमनंटच म्हणजे ज्यावेळेस लीन असेल किंवा लीन पोझिशन असेल ज्यावेळेस दर पडायला लागले त्यावेळेस राज्य सरकारच त्या शेतकऱ्याला लिटर मागं प्रत्येकाला अनुदान देण्याची योजना उभा करते त्यासाठी आम्ही फंड रेज करण्याचा प्रयत्न करतोय राज्य सरकार जसं आपण सांगितलं की गोवंशीय प्राण्यांसाठी आपल्या काही योजना आहेत म्हैसवर्गीय प्राण्यांसाठी कारण तिथे दूध जास्त येतं त्याला मागणी खूप आहे तर त्यासाठी वेगळ्या काय दोघांसाठी आम्ही पंढरपूर एक्सलन्स सेंटर म्हणून पंढरपूरला के चालू केलं त्याला चौतीस कोटी रुपये दिले ह्या वर्षी ते काय आहे नेमकं म्हणजे आमच्या पंढरपुरी म्हशीला दूध जास्त आहे आणि त्या त्याचंच प्रोडक्शन जास्त वाढलं आणि त्यांना जर वेळ टेक्निकल लेवलनं आपण नॉलेज दिलं शेतकऱ्यांना प्रशिक्ष शेतकऱ्याला काय केलं पाहिजे स्किल मार्केटिंग सिस्टम इलेक्ट्रिसिटी इरिगेशन आणि कोल्ड स्टोरेज चेन प्रोव्हाइड केलं लॉजिस्टिक सिस्टम ह्या mm -hmm. सिस्टम जर अव्हायलेबल केल्या आमच्या शेतकऱ्याला मार कुठं खातो ज्ञान नसतं म्हणजे मैस कुठली सांभाळी पाहिजे खिलार पाहिजे कुठलं पाहिजे mm -hmm. पा, पंढरपुरी मैस पाहिजे मोरा मैस पाहिजे mm -hmm. त्याचं नॉलेज नसतं मग mm -hmm. नॉलेज नसल्यामुळं आमच्या अडचणी होतात mm -hmm. विशेष म्हणजे म्हणून ए आय केलं पाहिजे त्याचं आर्टिफिशियल इन्फ्यू इन्फ्युशन झालं mm. पाहिजे या गोष्टीचं ज्ञान नसतं हे जर आम्ही ट्रेनिंग दिलं आमच्या लोकांना तर आमच्या तिथं प्रोडक्शन ऑफ द मिल्कचं वाढल किंवा तिथं मीठचं प्रोडक्शन देखील कोंबडीचं असेल आज दुर्दैव आहे की आपल्या राज्याला दीड कोटीचं दूध दुसऱ्या राज्यातून येतं दीड कोटीचं मत्स्यबीज दुसऱ्या राज्यातून येतं आणि दीड कोटीची अंडी तेलंगणाहून येतात हे साडेचार कोटी जरी मी राज्य सरकारच्या वतीनं वाचवलं तर राज्यातल्या तरुणांना युवकांना मुंबई पुण्याला यायची गरज लागणार नाही परंतु दुर्दैव काय झालं पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य विभागात एखादा मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला किंवा पत्रकार झाला तर तो पुन्हा बॉम्बेला जातो परंतु तो विचार करत नाही की बाबा मी तिथं पोल्ट्रीचा सेक्टरचा हो मी गायीचा गोठा तयार करतो नवीन आधुनिक पद्धतीने शेती करतो का तर ते त्याला सन्मान नाही पहिल्या झुटला ह्या बिझनेसला सन्मान कसा मिळेल या धंद्याला पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य विभागाला त्यातून त्याला वाटलं पाहिजे किंवा मी बी उद्योगपती बनू शकतो म्हणजे फार्मरचा पोरगाव उद्योगपती बनावा हे राज्य सरकारचं धोरण आहे कुठलाही मास कोकणातला विचार केला तर नव्वद टक्के लोक म्हणतात मला सर्व्हिस पाहिजे पण तो विचार केला पाहिजे के की त्याने मला बिझनेस फिशरीचा बिझनेस केला पाहिजे सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनार लाभला असताना देखील आम्हाला माश्याचं नाही आज राज्याचा ते देशात तिसरा ते नंबर आहे जो पहिला नंबर पाहिजे होता आमच्या राज्याचा तेलंगणा तामिळनाडू फिशरीबद्दल पुढे आहेत का तर आम्हाला त्याची धोरणं ठरवता आली नाही आम्हाला नीट काम करता आलं नाही अभ्यास नीट करता आला नाही त्यामुळे फेल्युअर ठरलो गेलो आपण जेव्हा पशुसंवर्धन दुग्ध विकास या संदर्भात जेव्हा चर्चा करतो हा आपल्याकडे पुरेसं संशोधन आणि त्या शेतकऱ्याला शास्त्रीय माहिती म्हणजे आपण गुर देतो त्याच्या योजना आखतो आणि त्यातनं त्या त्या दूध उत्पादन व्हावं अशी अपेक्षाही करतो पण त्या मधल्या काळामध्ये त्याला चाऱ्याबरोबरच ज्ञान देणं त्याला जे संशोधन होतंय त्या संशोधनाचा त्याला उपयोग होणं यासाठी काही लॅब आपल्याकडे नेहमीच कमी आहेत आत्ता आम्ही लॅब वाढवल्या त्यासाठी गोरेगावला आहे आमच्याजवळ सव्वीस लॅब डेव्हलप केल्या आम्ही की त्या त्या एरियातल्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आणि शेतकरी प्रशिक्षण भवन तयार केले आम्ही बस ऊर्जाच्या माध्यमात तिथं महिलांनी मुलांनी यावं प्रशिक्षण घ्यावं तीन दिवसाची सात दिवसाची आम्ही प्रशिक्षण शिबिर ठेवतो शेळीपालन कसं करावं परत गाई पालन कसं करावं परत वराहपालन कसं करावं कोंबडीचं कसं करावं म्हणजे इंजेक्शन कसं देता येईल कुठला डोसेस कधी घ्या प्रशिक्षण महत्वाचं आहे आज जर लेअरची कोंबडी जर आपण अव्हायलेबल केली तर आम्हाला तामिळनाडूतलं अंडी घ्यायची काही गरज लागणार नाही आम्ही सक्षम होऊ शकतो आम्हीच राज्य सरकार कसं आणि पुढच्या वर्षी आम्हाला दुसऱ्या राज्यातून कोणाला घ्यायला लागणार नाही तुमच्या विभागामार्फत गावागावात जाऊन त्या त्या तरुणांना अवेअर करणं त्याला त्याची माहिती देणं असं काही कॅम्पेन करण्याचं आम्ही एक कॅम्पेन करतोय आम्ही पार्थ नावाची एक एजन्सी घेतलेली आहे एका ठिकाणीच बसून अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुक्यात लोकांना कसं प्रशिक्षण देता येईल हे जी योजना केली आहे जिल्हा लेवलला आम्ही सेंटरसोबत केलेली आहे ती आणि त्यांना त्यांना ॲपवरनं आम्ही ॲप डे डेव्हलप केलेलं आहे त्यांनी जर ए डी एफचं ॲप डेव्हलप केलं ब उघडलं तर त्याला ती सर्व माहिती मिळेल अशा लेवलच्या योजनांच्यासाठी मग अशी तुम्ही सांगितलं की अंडी पण आपल्याला दीड कोटीची आयात करावी लागतात तर एकूणच पालन हा शेतकऱ्याच्या दृष्टीने जोडधंदा म्हणून सगळ्यात बेस्ट धंदा मानला जातो म्हणजे ज्या पद्धतीने दूध आणि त्याच्या संदर्भातलं उत्पादन आहे तसंच कुक्कुट पालन हा अत्यंत साधा आणि भरोशाचा असा धंदा मानला जातो तर या संदर्भामध्ये अशा व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना कुक्कुटपालन त्यातनं अंड्यांचं एक उत्पादन व्हावं या संदर्भात काय नेमक्या योजना आम्ही काय एस सीची सव्वीस कोटीची योजना एस सी समाजासाठी सव्वीस कोटीची नवीन योजना आणली शंभर टक्के एस सीच्या लोकांना अठ्ठावीस कोटी रुपये एस साठी आणलेले आहेत अठ्ठावीस कोटी, कोटी गट तयार करायचं च्या माणसाने काय करायचं किंवा तिथं एससीचे लाभार्थी न शोधायचे आणि त्यांना आम्ही शंभर टक्के प्रशिक्षण देणार शंभर टक्के पिल्ले देणार एचडीज देणार आणि ती अंडी मोठी झाल्यानंतर त्यांनी अंडी जर जास्त पैशात विकत असेल तर ठीक आहे नाही ती बायबॅक आम्ही राज्य सरकार विकत घेणार मग त्यांना तोटा देखील होऊन देणार नाही अशा लेवलची योजना आलेली आहे आणि तिथं आम्ही त्या योजना राबवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे एस सी समाज कल्याण डिपार्टमेंट राबवत होतं पण त्यांना न राबवत आम्ही राबवतोय आता आता थेट तुम्ही थेट राबतोय आम्ही त्यामुळे तिथं काय झालं ते आमच्या अधिकारी म्हणणार बेनिफिशरी मिळत नाहीत आम्ही स्वतः जाऊन बघितलं तर की बेनिफिशरी आम्हाला एसटीचा आहे एसटीचा आहे का दुसरा कोण घेतोय आणि त्यांना आम्ही सांगितलं की नुसतं आणून आम्ही पोल्ट्री देणार नाही आणि त्यानं ती पोल्ट्री व्यवस्थित चालवतो का ह्याच्यावर देखील लक्ष ठेवणार आहे एस सी असू द्या एस टी असू द्या किंवा ओपन असू द्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करतो आहे आणि ती योजनेच्या माध्यमातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स स्वयं गट आम्ही तयार केलं तर तीनशे एकोणसत्तर गट तयार करतो आहे आम्ही त्यातून आणि क्ल क्लस्टर बनवतोय त्यांचं ओके त्या लोकांचं त्यामुळे त्यांना काय होईल रोजगार मिळेल आणि त्यांना आम्ही हे देतोय की आज पोल्ट्री काढल्यानंतर शेतकरी अडचणी काय येतो एका वेळेस रोग आला तर सारीच पोल्ट्री मरते आम्ही त्यांना इन्शुरन्स देणार इन्शुरन्सची दे पॉलिसी दे दे नव्हती आजपर्यंत पोल्ट्रीत पण आम्ही नवीन काही केलं की तुझ्या धंद्याला आम्ही शुअरिटी देतो राज्य सरकार बँक तुम्हाला लोन देत नसेल तर बँक गॅरंटी घेते आहे जे वीस वीस लाख रुपयाची योजना आहे आमची दहा लाख रुपये सबसिडी आणि दहा लाख रुपये ओपनसाठी भरावं लागतात तर दहा लाख त्यांना कुठं आणायचं तर त्याला काय करणार आम्ही बँक गॅरंटी देणार तसं एस सी एस टीला शंभर टक्के गॅरंटी आहे राज्य सरकारची अडचण नाही फक्त माझी विनंती आहे की ह्या शेतकऱ्यांनी नुसतं सबसिडीसाठी पोल्ट्री घेऊन त्यांनी धंदा केला पाहिजे धंदा केला तर उद्योग आपण काय करतो कोंबडीच खातो अंड खात नाही तुम्हाला आम्ही कोंबडी दिली ती अंड खाण्यासाठी दिलेलं आहे म्हणून शेतकऱ्याला माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे किंवा बिझनेस करावा नुसतं सबसिडी साठी योजना घेऊन येते म्हणून आम्ही ह्या देखील योजनेच्या माध्यमातून सर्वासाठी ही योजना आणलेली आहे पोल्ट्रीची आता मग तुम्ही जर सांगितलं की संशोधन त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे किंवा संशोधनासाठी खूप वाव आहे तर पोल्ट्रीमध्ये वेगवेगळे पक्षी आता इंट्रोड्यूस होत आहेत म्हणजे आता खूप पॉप्युलर म्हणून खूप नवे नवे प्रकार आलेले hmm. आहेत तर अशा नव्या संशोधनात त्यांना फायदा व्हावा hmm. आणि शेतकऱ्याला त्यातून जास्त उत्पन्न व्हावं अशासाठी hmm. आपलं पुन्हा मी तेच म्हटलं की संशोधना म्हणून काय आम्ही इनोव्हेशनसाठी फॉरेन ऑस्ट्रेलियाशी करार केला आहे नॉर्वेशी करार केला आहे त्यांचं सायंटिफिक नॉलेज आणि आमचे इथले स्टुडंटचं नॉलेज यांचा करार केला आम्ही काय होतं शेवटी पैशानं माणूस पॉर्टंट असतो ब्रिलियंट थिंक टँक इम्पॉर्टंट असतो बुद्धीची देवाणघेवाण ज्या देशाची बुद्धी टॉप आहे तीच देश या जगावर राज्य करतात आज आम्ही अमेरिका किंवा इंग्लंडचा उल्लेख करतो जपानचा आम्हीच का मागं पडतोय तर आम्ही समजून घेत नाही म्हणून त्यांचं जपानच्या युनिव्हर्सिटीनं आमचा करार झाला पाहिजे पण आमच्याकडे एक विद्यापीठ आहे पशु मापसू म्हणून महाराष्ट्र पशु पशु, पशु आणि मत्स्य विद्यापीठ त्याचा मी प्रो चान्सलर आहे जे सायंटिस्ट आहेत त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही नुसता पगार घेऊ नका तुमच्या बुद्धीचा उपयोग शेतकऱ्याला व्हावा म्हणून त्यांना देखील आम्ही काय करतो गावं वाटून दिले जिल्हे वाटून दिले तिथल्या स्टुडंटला आणि तिथल्या प्राध्यापकांना आणि त्या मोद्यावर थोडंसं अवेअरनेस यायला मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहेत मधल्या काळामध्ये इमू पालन वगैरे वगैरे कसं आलं होतं आणि शेतकऱ्यांना नुकसान असतं ते नुकसान सरकारला भरून द्या कडकनाथ नावाची एक नवीन प्रजाती आलेली आहे तर हे खरं आहे त्यातलं नेमकं काय तुम्ही कडकनाथ अतिशय चांगला आहे हर्ड हर्डसाठी चांगला आहे ते हर्डच्या लोकांना आणि कडकनाथसाठी आम्ही उस्मानाबादला नवीन एक्सलन्स सेंटर नवीन इनोव्हेशन सेंटर संशोधन करण्यासाठी आम्ही त्याला परमिशन दिलं आणि मान्यता बी घेतली कडकनाथचा बी बिझनेस चांगला आहे तरुणाने त्या कडकनाथच्या व्यवसायात देखील उतरलं पाहिजे राज्य सरकार त्यांना फुल मदत करायला तयार आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त योजना आपण फोकस करतो आहोत तर तिथली काय परिस्थिती आहे काय झालं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एन डी बीच्या माध्यमातून आम्ही साडेसहाशे कोटी रुपये राज्य सरकारनं दूध विभाग दिलं तिथं पाच हजार लिटर दूध नव्हतं आज जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार लिटर डेली दुधाचं उत्पन्न वाढलं आणि त्या शेतकऱ्याला डायरेक्ट दूध मिळायला लागलं एन डीडीबीच्या थ्रू दुर्दैव काय झालं की महाराष्ट्रात दुधाचा एकेकाळी देशात एक नंबर होतं आज आम्ही सात नंबर लावलो महाराष्ट्र का तर आमच्या दुध डेऱ्या संपल्या पर एन डी बीच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला चार पैसे चांगले मिळायला लागलं आणि अतिशय धंदा चांगला दुधाचा वाढायला लागला त्यात रिस्पॉन्स मिळायला लागला पण आम्ही मराठवाडा आणि विदर्भाच्या जनतेसाठी स्पेशल स्कीम म्हणून मराठवाडा आणि विदर्भ पॅकेज आणलं दुधाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार ही योजना आपण तुम्ही सांगितली तसं चारायुक्त शिवार आहे तर त्याला राज्यभरात आता कसा प्रतिसाद मिळतो अतिशय चांगले रिस्पॉन्स मिळायला लागला चारायुक्त शिवारच्या माध्यमातून ज्या गायरान जमिनी होत्या ज्या पडीक जमीन होत्या त्यात चारा लावण्यासाठी राज्य सरकार त्यांना बी बियाने देणार क पाण्याची सोय करणार प्रिंकलच्या माध्यमातून त्यामुळे शेतकऱ्यांचा चाराचा प्रश्न मिटेल आणि ग्रीन फाउडर मिळेल आपल्याला शेतकऱ्याला त्यामुळे दुधाचं उत्पन्न वाढेल आणि तिथं चारा आहार कसा असेल प्रोटीनयुक्त आहार असेल mm -hmm. त्यामुळे त्यामुळं दुधाचं चा प्रमाण चांगलं वाढण्याचा प्रयत्न होईल राजे यशवंतराव होळकर महामेश योजना अशी तुम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे तर या योजनेचा अजून लोकांपर्यंत जाण्यासाठी काय आपण आम्ही ए डी एफ डिपार्टमेंट इज नथिंग ए टी एम आहे एटीएम सारखं mm. पैसे टाकायचं आणि काढायचं असं mm. अंड विकलं तर पैसा मिळतो आपल्याला माशाचं विकलं तर रोज पैसा मिळतोय तसं दुधाचा रोज पैसा येतोय हे डिपार्टमेंट अतिशय चांगला आहे तसं आम्ही राजे यशवंतराव होळकर माशपेश धनगर समाजाच्या तरुणांसाठी योजना आली हो धनगर समाज काय करतो एका गावातून दुसऱ्या गावाला जगायला जातो त्यामुळे मुलांचं शिक्षण होत नाही मग बंदिस्त पालन जर केलं तर त्याला फीड मिल काढली तर त्याला राज्य सरकार पैसा देईल पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के सबसिडी त्यासाठी पन्नास कोटीचं बजेट तरतूद केलं आणि त्या समाजाची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून राजे यशवंतराव होळकर मेषपालन आम्हाला एवढा रिस्पॉन्स ऑनलाईन चांगला आला Hmm. आम्हाला पाच हजार बेनिफिशरी पाहिजे होते मागे जवळजवळ एक लाख बेनिफिशरीने अर्ज केला आम्हाला hmm. त्या वर्षी आता पुढच्या वर्षी देखील बजेट वाढतोय त्या योजनेबद्दल तामिळनाडू सरकारनं आणि तेलंगणानं आमच्या योजनेचा अभ्यास केला आम्ही पन्नास कोटी दिलं होतं त्यांनी पाचशे कोटीचं बजेट टाकलं त्याच योजनेवर विशेष म्हणजे त्यातून रोजगार उत्पन्नाचा साधन चांगला आहे काम देणू दत्तक ग्राम योजना पण आपण केलेली आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगतो कामधेनु दत्तक योजनेच्या माध्यमातून काय केलं की तिथं बाबा दा जनावर त्या <laughs> त्या गावात कामाच्या माध्यमातून तिथं गाई मैशीचं देखील ही होऊन चालून आणि त्या योजनेच्या माध्यमातून अतिशय रिस्पॉन्स चांगला मिळत चाललेला आहे पशुसंवर्धन दुध विकास आणि विकास या विषयाबाबत महादेव जानकर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पशुसंवर्धन दुध विकास कुक्कुटपालन या या सगळ्या व्यवसायांमध्ये तरुणांनी यायला पाहिजे तरुणांसाठी रोजगाराची ती हमी आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकार त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करते त्याची माहिती महादेव ने लिया है। जानकर यांनी आपल्याला दिलेली आहे जानकर साहेब तुम्ही इथे आलात याबद्दल आपले आभार जय महाराष्ट्र या कार्यक्रमात इथेच थांबूया पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र राज्यात दुग्ध उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांचे महत्वपूर्ण निर्णय उत्कृष्ट दुग्धोत्पादन देणाऱ्या गोवंशीय आणि म्हैसवर्गीय पशूंच्या संवर्धनासाठी प्राधान्य कुक्कुटपालन तसेच अंडी उत्पादन वाढीसाठी आर्थिक सहाय्याच्या योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भ मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यास मंजुरी यामुळे साठ हजार दुग्ध उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार युवकांना रोजगार राज्यातील गोवंशांचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना आर्थिक सहाय्य त्यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुरू दुग्ध उत्पादन वाढीसाठी पशुसंवर्धन विभागाने प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे यासाठी दुधा जनावरांचे वाटप तसेच दुग्धव्यवसायासाठी संस्थात्मक उभारणी शेतीला जोडधंदा उत्पन्न वाढीला चालना